वाटत नाही मग. पहिलीची मुल पहिलीच्या मुलीचला बक्षीस देण्यात येईल. तुझ्या स्पर्धेमध्ये मला सांगा आता आपल्या तालुक्याचं नाव काय आहे, तुमचं नाव सांगा आणि मॅडम इथे हलवतात. नमस्कार, माझं नाव अक्षरा संतोष भगत, आपल्या तालुक्याचं नाव पनवेल. एकदम बरोबर उत्तर दिलेलं आहे. नमस्कार, चालता बोलता या आजच्या स्पर्धेमध्ये आपले स्वागत आहे. मी आपल्याला एक प्रश्न विचारते, आपण आपलं नाव सांगायचं आणि मग उत्तर सांगायचं, बरोबर उत्तर सांगणाऱ्याला बक्षीस भेटणार आहे. आपल्या भारताची राजधानी कोणती? माझं नाव नर्गिस जाकीर अन्सारी आहे. आपल्या भारताची राजधानी दिल्ली आहे. व्हेरी गुड, बरोबर आहे. टाळ्या वाजवा, यांनी बरोबर उत्तर. दिन आहे त्या पंडित नेहरूंचा पूर्ण जन्मतारीख आपण सांगू शकाल का? माझे नाव संकेत विनोद हजारे. पंडित नेहरूचा जन्मदिन 14 नोव्हेंबर 1889 ला झाला. उत्तर द्यायला तर पाहिजे ना. नमस्कार, आजच्या चालता बोलता स्पर्धेमध्ये आपलं स्वागत आहे. बालदिनानिमित्त आयोजित स्पर्धेमध्ये पहिला आपल्यासाठी प्रश्न आहे, उत्तर द्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोठे झाला? नाव सांगा. शिवाजी महाराजांचा एकदम बरोबर उत्तर दिलेलं आहे. बालदिनानिमित्त आयोजित स्पर्धेत आपलं स्वागत आहे. आजचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे आणि वडिलांचे नाव काय? वडिलांचे नाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचं नाव जिजाबाई. चालता बोलता या स्पर्धेमध्ये आपलं स्वागत आहे. मी आपल्याला बालदिनानिमित्त एक प्रश्न विचारते. पंडित नेहरूंना लहान मुलं आवडायची म्हणून मुलं त्यांना काय म्हणत असत प्रेमाने? व्हेरी गुड, अतिशय एकदम बरोबर उत्तर दिलेलं आहे. धन्यवाद टाळ्या यांच्यासाठी. दिनानिमित्त आयोजित स्पर्धेमध्ये प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये प्रश्न विचारते. आज पंडित नेहरू यांचा जन्मदिन आहे, परंतु या महान नेत्याचा मृत्यू कधी झाला आपण तारीख सांगू शकाल का? नमस्कार, माझे नाव शिवानी अमरेंद्र पांडे. पंडित जवाहरलाल नेहरूचे 1964. व्हेरी गुड, धन्यवाद. एकदम बरोबर उत्तर दिलेलं आहे. तिकडे बघायचं आहे त्याकडे. नमस्कार, आजच्या बालदिनानिमित्त आयोजित चालता बोलता स्पर्धेमध्ये आपलं स्वागत आहे. मी एक आपल्याला प्रश्न विचारते, आपण त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. आपल्या पनवेल शहराजवळून आपली शाळा पनवेल तालुक्यात आहे, आपण पनवेल शहराच्या जवळ राहतो, तर या पनवेल शहराजवळून वाहणाऱ्या नदीचं नाव काय आहे आपण सांगू शकाल का? माझं नाव दृष्टी आपले नदीचं नाव आहे. शाबास, एकदम बरोबर उत्तर दिलेलं आहे. आता
पुढच्या वेळच्या स्पर्धेमध्ये एक सामान्य प्रश्नमंजुषा स्पर्धा आहे, त्याच्यात मी आपल्याला एक प्रश्न विचारते आणि त्या प्रश्नाचं उत्तर आपण द्यायचं आहे. पंडित जवाहरलाल नेहरू ज्यांचा आपण आज जन्मदिवस साजरा करतोय ते भारताचे कितवे पंतप्रधान होते? आपण उत्तर देऊ शकाल. नमस्कार, माझे नाव दिव्यानंदन डोंगरे. पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पंतप्रधान होते. व्हेरी गुड, अतिशय बरोबर उत्तर दिलेलं आहे. चला आपण दुसऱ्या चालता बोलता स्पर्धेमध्ये रायगड जिल्हा परिषद शाळा उत्सर्गी खुर्द बालदिनानिमित्त आयोजित चालता बोलता प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये मी आपल्याला एक प्रश्न विचारते, त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलं तर आपल्याला बक्षीस मिळेल. प्रश्न असा आहे, महाराष्ट्राची राजधानी कोणती? नमस्कार, माझे नाव राजधानी चुकलेला आहे. उत्तर महाराष्ट्राची राजधानी उत्तर चुकली. कोण सांगेल महाराष्ट्राची? इकडे इकडे बघूया, इकडे नाही नाही, यांचं पण उत्तर चुकलेलं, यांचं पण उत्तर चुकलेलं. आता उत्तर फोडायचं नाहीये. चला मॅडम, आयन मॅडम आयन उत्तर देत आहे. चला पुन्हा आपल्याला तो प्रश्न आहे, महाराष्ट्राची राजधानी कोणती? नमस्कार, माझे नाव आयन शमशेर शेख. मुंबईची पहिली राजधानी राजधानी कोण? महाराष्ट्र, सॉरी, महाराष्ट्राची राजधानी कोणती? आपण या प्रश्नाचं उत्तर द्या. जवळजवळ तीन चार लोकांच्या प्रश्नाचं उत्तर चुकलेलं आहे. हा बघूया, आपण प्रयत्न करा. मुंबई. सांग नमस्कार, नाव सांग. नमस्कार, माझे नाव नावले. महाराष्ट्राची राजधानी? महाराष्ट्राची राजधानी मुंबई. हा मुंबई आहे, बरोबर उत्तर दिलेलं आहे. शाबासकी द्या. मी आपल्याला एक प्रश्न विचारते. पंडित जवाहरलाल नेहरू यांना दोन गोष्टी जास्त आवडत होत्या, कोणत्या दोन गोष्टी? आपण उत्तर सांगा, नाव सांगा आणि उत्तर सांगा. फुले, गुलाबाची फुले. शाबास, एकदम बरोबर. म्हणजे स्पर्धेत यशस्वी झालेल्या स्पर्धकांचे हार्दिक शुभेच्छा, स्वागत आणि सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊद्या. पुढच्या स्पर्धेत धन्यवाद. धन्यवाद.